नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे प्रत्येक खऱ्या भारतीयाचं मन अभिमानाने आणि आनंदाने उचंबळून अशा दोन गोष्टी घडल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आज सकाळी फ्रान्स या देशामध्ये एक जी त्यांची रिपब्लिक डे परेड असते ज्याला बास्टिल्स डे परेड म्हणतात प्रत्येक देशाचा एक मानवबिंदू असलेला दिवस असतो फ्रान्सचा तो बास्टिल्स डे आहे तर त्या रिपब्लिकन डे परेडचा प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी होते हा एक फार मोठा बहुमान असतो फ्रान्स हा आपल्याला माहिती आहे की सुरक्षा परिषदेचे जे स्थायी सदस्य आहेत त्या पाच स्थायी सदस्यांमध्ये फ्रान्स हा देश आहे याचा अर्थ जागतिक देशांच्या क्रमवारीत फ्रान्स हा एक शक्तिशाली देश समजला जातो आणि तसा तो, तो आहेही आणि एक डेव्हलप्ड कंट्री आहे म्हणजे विकसित देश आहे अशा विकसित देशातल्या परेडला भारताला बोलवणं आता अर्थात भारत, भारत काही पूर्वीचा विकसित भारत राहिलेला नाही पण एक त्याचं बहुमान हा नक्कीच आहे आणि नुसतं एवढंच नाही तर या परेडमध्ये भारताचे विमानं राफेल विमानं जी फ्रान्समधूनच आपण घेतलेली आहेत ती भारताचे वैमानिक त्या विमानातनं त्या परेडवरती त्यांनी आपली प्रात्यक्षिकं सादर केली भारताचं एक आय एन एस चेन्नई नावाचं चे जहाज ते सुद्धा फ्रान्सच्या बंदरामध्ये आत्ता आहे भारताकडनं ते जहाजसुद्धा या समारंभात भाग घेत आहे आणि भारतात भारताचे सैन्याची काही पथकंसुद्धा त्या परेडमध्ये भाग घेत आहेत तेव्हा हा एक अभिमानाचा भाग झाला परंतु त्याहीपेक्षा जास्त अभिमानाचा भाग म्हणजे आज दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा या ठिकाणाहून जिथे आपलं स्पेस लॉन्च ठिकाणे जिथे अवकाश यानं आपण तिथनं अवकाशात पाठवतो हो तिथ त्या स्पेस लॉन्चमधनं आपलं चांद्रयान तीन चांद्रयान तृतीय म्हणजे आपला चंद्रावरती पाठवणाऱ्या आपण जे चंद्रावरती यान पाठवतो हो आहे त्याचा तिसरा प्रयोग आपला झाला आणि आज ते चांद्रयान अवकाशात झेपावलेलं आहे ते चांद्रयान झेपावलं आज असलं तरी तेवीस ऑगस्टला ते चंद्रावरती उतरणार आहे आणि नुसतं चंद्रावरती कुठेही उतरणार असं नाही बरं का चंद्रावरती त्यांनी कुठे उतरायचं हे सर्व आधीपासूनच कॅल्क्युलेट करून ठेवलेलं असतं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती हे उतरणार आहे अगदी दक्षिण ध्रुवापासून जवळ आणि याचं महत्त्व असं की एक तर चंद्राचा दक्षिण ध्रुव हा जवळजवळ कायमच अंधारात असतो आणि थोडासा तो पोचण्याला कठीण असतो त्यामुळे सुरुवातीलाच आपण म्हणतो ना की गणित सोडवताना एखादं कठीण गणित सोडवायला आधी घेतलं तसं भारताने केलेलं आहे की फक्त तिसराच हा आपला अटेम्प्ट आहे तिसऱ्या अटेम्प्टमध्ये आपण हे एक कठीण गणित सोडवायला घेतलं आहे मला चोपन्न वर्षापूर्वीचा वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर दिवस आठवतो मी तेव्हा दहावीमध्ये होतो आणि संध्याकाळी पावणेसातची वेळ होती इंदूरला होतो त्या दिवशी मी आणि आम्ही अतिशय उत्सुकतेने आणि धरधरत्या हृदयाने रेडिओला कान लावून बसलेलो होतो छोटा ट्रान्झिस्टर आमच्याकडे होता आणि त्याच्याला कान लावून बसलो होतो पण त्यावेळेला संध्याकाळी साधारण पावणे सात ते साडेसातच्यामध्ये नील आमस्ट्रॉंग चंद्रावरती उतरला म्हणजे पहिला पृथ्वीवासी हा चंद्रावरती उतरला आणि तो चंद्रावरनं नंतर अमेरिकेने परतसुद्धा आणला हे करण्याकरता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांनी त्याच्या आधी दहा वर्ष असं एक विधान केलं होतं की आम्ही येत्या दहा वर्षामध्ये एकसष्टमध्येच त्यांनी हे विधान केलं होतं म्हणजे ते दहा वर्ष म्हणले होते पण आठ वर्षातच त्यांनी साध्य केलं आम्ही अमेरिकेचा अंतराळवीर चंद्रावरती नेऊ आणि तिथून परत आणू सुरक्षितपणे परत आणू आणि ते त्यांनी करून दाखवलं तेव्हा असं मनात विचार आला होता की अमेरिका हे तर तेव्हा म्हणजे स्वप्नवत राष्ट्र होतं खूप उढारलेलं राष्ट्र होतं त्यांना हे जमत आहे तर आम्हाला हे का जमू नये आणि आज भारतीय शास्त्रज्ञांनी चोपन्न वर्षानंतर आपलं चांद्रयान आता हे दुसरं आहे याच्या आधी दोन चांद्रयानं आपण चंद्रावरती ऑलरेडी पाठवलेली आहेत म्हणजे हे काही पहिल्यांदाच आपण करतो आहे अशातली गोष्ट नाही आणि भारताचं वैशिष्ट्य असं की पहिला एक्सपेरिमेंटलं चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावरती गेलं दुसरं चांद्रयान चंद्रयान दोन हे सुद्धा यशस्वीपणे चंद्रावरती गेलं फक्त चंद्रावरती गेल्यानंतर त्या चंद्रयानातला जो सुटा भाग होतो आणि ज्याने भागाने सुटं होऊन चंद्रावरती जी बग्गी किंवा रोव्हर ज्याला म्हणतात ती चालवायची होती तिथे कुठेतरी प्रॉब्लेम झाला लँडिंगमध्ये त्याचं जे लँडिंगचे पाय होते ते बहुतेक कुठेतरी त्या लँडिंगच्या फोर्सनी तुटल्यासारखे झाले आणि तिथे तो एक्सपेरिमेंट थांबला परंतु दोन गोष्टी अजूनही झाल्या बरं का ते यंत्र ते जे लँडिंग लँडर जो होता त्याला त्याचं नाव विक्रम आहे ते विक्रम लँडर चंद्रावरती उतरला होता आणि त्यातनं सिग्नल्स पण मिळत होते आणि तो लँडर उतरला असताना चंद्राभोवती फिरणारं जे यान होतं त्याचं नाव ऑर्बिटर म्हणतात त्याला ऑर्बिटर म्हणजे ऑर्बिटमध्ये फिरणारं वर्तुळात परिभ्रमण कक्षेत फिरणारा परिभ्रमक असं आपण त्याला नाव देऊया तो परिभ्रमक आता अजूनसुद्धा चालू आहे बरं का मग तो तेव्हा जो गेला आहे तो अजूनसुद्धा चालू आहे आणि भारतीय शास्त्रज्ञ आपण कसे आपण जुवाड मास्टर शास्त्रज्ञ आहोत आपल्या इथे हो तो परिभ्रमक जर आत्ता चालू असला तर आत्ता पुन्हा परिभ्रमक पाठवायचा नाही त्याच परिभ्रमकाचा वापर करून चंद्रावरती जे उतरेल यान ते यान आणि त्या यानाचं नाव त्या लँडरचं नाव याही या लँडरचं नाव विक्रम ठेवलेलं आहे आणि त्यातनं जो रोव्हर बाहेर पडणार आहे म्हणजे जी मोटार त्यातनं चंद्रावरती जी चालणार आहे ट्रॅक्टरसारखी मोटार असते त्याला ट्रॅक्स असतात त्याला त्याचं नाव प्रज्ञान ठेवलेलं आहे प्रज्ञान म्हणजे ज्ञान मिळवणारं एक यंत्र किंवा ज्ञान मिळवणारी एक वस्तू तर ते प्रज्ञान आपले सिग्नल या ऑर्बायटरच्या थ्रूच पुन्हा पाठवणार आहे म्हणजे तेव्हाचं ऑर्बायटर जे अजून चालू आहे जे परिभ्रामक जो चालू आहे तो आपण इथे पुन्हा वापरणार आहोत इथे मी थोडंसं चंद्रावरती यान कसं पाठवलं त्याच्या अगदी थोडक्यामध्ये माहिती देतो आपण एखादा दगड आकाशात फेकला की तो थोड्या वेळाने खाली परत आपल्या हातात येऊन पडतो कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण इतकं शक्तिशाली असतं की ते त्या दगडाला परत आणतं आकाशात तो जेव्हा फेकला राहतो तेव्हा त्याची गती शून्य होते एका क्षणाला आणि नंतर ते खाली पडतं परंतु विचार करा की तो जो आपण इतक्या जोराने फेकला आकाशात की त्याची गती शून्य होण्याच्याऐवजी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणालासुद्धा ओलांडून ती पलीकडे निघेल असं जर झालं तर तो परत आपल्याकडे खाली कधीच यायचा नाही हे थ्युरीमध्ये सगळं सिद्ध झालेलं होतं प्रॅक्टिकल करायला बरीच वर्ष गेली कारण इतका फोर्स वापरणं ते वापरण्याकरता जे रॉकेट पाहिजे होतं ते बनवण्यामध्ये मानवाची बरीच वर्ष खर्ची पडली पण शेवटी त्यांना ते, ते, ते साधलं आणि आता अर्थातच भारताने हे साध्य करून दाखवलेलं आहे मग तुम्हाला म्हटलं भारताने नुसतं चंद्रच नव्हे तर मंगलयान हे मंगळापर्यंतसुद्धा आपण नेऊन पाठवलंय दाखवलंय त्याचं एक कारण असं असतं एकदा हे यान पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गेलं की त्याला घर्षण घासायला तिथे काही नसतं म्हणजे तिथे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर सगळा निर्वात प्रदेश असल्यामुळे त्याचं घर्षण होत नाही त्यामुळे जी गती त्याला दिलेली असेल ती साधारण कायमच राहते म्हणजे पुन्हा वेगळी शक्ती द्यायची गरज होत नाही खरं म्हणजे शक्ती केव्हा लागते त्याला ब्रेक मारायचं असेल तेव्हा मा शक्ती लागते म्हणजे उलट्या दिशेला रॉकेट सुरू करायला लागतात आणि एक याच्यातला थोडा बारकावा सांगतो की पृथ्वी स्वतः गोल फिरत असते पृथ्वीच्या भोवती हे रॉकेट एकदा अवकाशात गेलं की ते अवकाशात पृथ्वीभोवती फिरायला लागतं आणि गोफणीचा दगड जसा फिरावा तसं फिर ते फिरत असतं आणि एका क्षणाला जेव्हा गोफण फेकणारा धनगर असतो तो त्या दगडाचे त्याच्यावरती ग्रीप रिलीज करतो तर तो दगड असा फेकला जातो त्याला स्लिंग शॉट म्हणतात म्हणजे गोल गोल फिरणारा दगड एकदम फेकला जातो तर त्या स्लिंग शॉटचं टेक्निक वापरून हे रॉकेट जे आहे हे अवकाशामध्ये गेलं तो उपग्रह किंवा हा जो आपला लँडर आहे विक्रम लँडर तो अवकाशात फिरत राहील त्याला रॉकेट्स असतील आधी थोडी लावलेली आणि एका विशिष्ट क्षणी त्या रॉकेटचं फायर होऊन तो स्लिंग शॉटसारखा अवकाशातनं जाईल आणि ते असं योजना केलेली असते की तो जाऊन चंद्रापर्यंतच पोचेल तिथनं ही साधारण हे यान चंद्रापर्यंत कसं न्यायचं त्याच्या मी स्टेप्स अशा छोट्या एका एक्झाम्पलनी आपल्याला उदाहरणाने समजावून सांगितल्या तर हे सगळं होणार आहे आणि याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या स्टेजेसमध्ये ही सगळी चांद्रयांतींची मालिका होणार आहे दहा स्टेजेस त्यांनी कल्पना केलेल्या आहेत आणि हे सगळं कुठलं होणार आहे श्रीहरिकोटा श्रीहरिकोटा एक छोटंसं बेट आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोट्याला का होणार हो तर साधारण एकोणीसशे एकाहत्तर साली असं लक्षात आलं लग, विक्रम साराभाई तेव्हा इस्रोचे अध्यक्ष होते त्यांनी असं पाहिलं की श्रीहरिकोटा हे भारताच्या पूर्वेला आहे आणि विषुवृत्ताच्या पुष्कळजवळ आहे विषुवृत्ताच्या जवळ असलं तुम्हाला माहिती आहे पृथ्वीची जी पृथ्वीचा परिघ आहे तो विषुवृत्तामध्ये जास्त आहे पृथ्वी अशी गोल चपट्या गुलासारखी आहे की, की नाही तर तो, तो जास्त परिघ आहे याचा अर्थ तिथे परिवलनाची गती जास्त असते म्हणजे या करता जी गती मिळते ती विषुवृत्ताच्या जवळ नेहमी जास्त मिळते आणि पूर्वेकडे काय आहे कारण पृथ्वी ही पूर्वेकडे अशी फिरते पश्चिमेकडनं पूर्वेकडे फिरते त्यामुळे ते गती ती जी ती ती गती आहे ती पूर्वेकडे असलेला जो आपला जिथनं आपण प्रक्षेपण करतो तिथे ती गती आपल्याला जास्ती मिळते म्हणजे आपण स्वस्तामध्ये आपलं हे यान पाठवू शकतो हो असं हे यान आपण श्रीहरिकोट्यापासून उडवायला लागलो आणि दोन हजार दोन साली आपल्याला माहिती आहे की श्रीहरिकोट्याला आपण सतीश धवन स्पेस सेंटर हे नाव दिलं तर तिथनंच हे चांद्रयान आता आका अवकाशात त्यांनी झेप घेतलेली आहे तेवीस ऑगस्टला ते जाऊन पृथ्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे या चंद्रयानाने काय करायचं आहे ते अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो त्यांचे तीन उद्दिष्ट आहेत इस्रोची एक म्हणजे त्यांना सिद्ध करायचं की चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग आम्हाला आमच्या लँडरचं म्हणजे विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग करता येईल जाताना एवढी प्रचंड गती जरी त्याची असली तरी चंद्राच्या जवळ जाताना त्याची गती स रेग्युलरली कमी करणार त्याला चंद्राच्या ऑर्बिटमध्ये आधी लागणार म्हणजे चंद्राभोवती ते फिरायला लागेल मग त्याची गती कमी होईल मग ते खूप उंच असेल तिथनं त्याची उंची शंभर किलोमीटरपर्यंत खाली आणतील तिथनं शंभर किलोमीटर म्हणून तीस किलोमीटरपर्यंत उंची खाली आणतील आणि त्यानंतर मात्र त्याच्यात योग्य प्रकारे रॉकेटचं प्रचलन होऊन ते हळूहळू खाली उतरेल हळूहळू उतरेल हा इथे महत्त्वाचा भाग आहे कारण गेल्या वेळेला ते कदाचित तितकं हळू उतरलं नाही आणि त्यामुळे त्याचं ते उतरण्याची लँडिंग गियर तुटली असं मानायला जागा आहे तर यावेळेला मुद्दाम एस सोमनाथ जे आपले इस्रोचे सध्याचे प्रमुख आहेत त्यावेळेला के सिवन हे प्रमुख होते रिटायर ले ले ले। ते रिटायर झाले आणि गेल्या वर्षी एस सोमनाथ यांनी आता धुरा इस्रोची सांभाळलेला घेतलेली आहे त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यात खूप मॉडिफिकेशन केलेली आहेत ते अनेक चांगलं केलेलं आहे मुंबईकरांना अभिमानाची गोष्ट म्हणजे त्याच्यातलं रॉकेट आणि थ्रस्टर जो भाग असतो तो, तो विक्रोळीच्या गोदरेज बॉईज गोदरेज एरोस्पेस या कंपनीने बनवलेला आहे त्यामुळे मुंबईचा शिक्का तिथे अशा रीतीने आता चंद्रापर्यंत जाणार आहे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे नक्की तर असं हे ऑर्बिटर न असं हे जे आहे यान याला ऑर्बिटर नाहीच तुम्हाला म्हटलं तसं ऑर्बिटर आपण आधीच परिभ्रमक आपण आधीचच वापरणार आहोत हे चंद्रावरती उतरेल उतरल्यानंतर त्याच्यातनं त्याचा त्याच्या पाकळ्या उघडतील आणि त्यातनं हा रोव्हर बाहेर पडेल मग रोवर, रोवर काय करेल रोव्हरला आणखीन दोन गोष्टी करायला सांगितल्या आहेत की रोव्हरनी त्या चंद्रावरती फिरायचं आणि टेस्टिंग सुरू करायचं वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची टेस्टिंग करायला सांगितलेली आहेत आणि तिथे चंद्रावरती ऑन साईट एक्सपेरिमेंट करणं हा तिसरा उद्दिष्ट इस्रोचा आहे म्हणजे तिथे काय करतात ते चंद्रावर जी माती आहे त्याचं प्रमाण काय त्याच्यामध्ये वायू आहेत का त्याच्यामध्ये पाणी आहे का त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत या सगळ्याचं अॅनालिसिस करून ती सगळी इन्फॉर्मेशन मग तुम्हाला म्हटलं तसं ऑर्बायटरचा वापर करून ती परत इस्रोच्या सेंटरपर्यंत येणार आणि एक लक्षात घ्या हं आज ज्या यानाचं ट्रॅकिंग आहे गेल्या वेळेला चांद्रयान दोनचं ट्रॅकिंग आपण मॅड्रिज इथल्या एका प्रयोगशाळेतनं केलं होतं यावेळेला संपूर्ण ट्रॅकिंग हे बंगालुरु येथल्या प्रयोगशाळेत इस्रोच्या स्वतःच्याच प्रयोगशाळेतनं होणार आहे म्हणजे मेक इन इंडिया आपण आणखीन दोन पावलं पुढे गेलेलो आहोत आणि हे जे आपण करतोय हे करणारे आपण फक्त चौथा देश आहोत अमेरिका रशिया चीन आणि चौथा भारत तेव्हा आपल्याला अत्यंत अभिमानाची ही गोष्ट आहे आपलं हे यान ज्याचं नाव प्रज्ञान आहे म्हणजे आधी विक्रम तिथे उतरेल त्या विक्रम प्रज्ञान बाहेर पडेल आणि प्रज्ञान तुरुतुरु -तुरु चंद्रावरती धावायला लागेल धावता धावताना चंद्रावरची माहिती देईल आणि हो एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आपण करणार आहोत जे बाकी कोणी केलेलं नाही आहे चंद्रावरनं आपण पृथ्वीचं निरीक्षण करणार आहोत गंमतच आहे की नाही पृथ्वीचं निरीक्षण करायला बाहेर कशाला जायला हवं तर त्याचं कारण असं आहे की पृथ्वीचं निरीक्षण केलं की असं लक्षात येईल की ज्या ग्रहावरती मानवी वस्ती होऊ शकते त्या ग्रहाची परिमाणं काय आहेत आणि ती माहिती वापरून मग आ अवकाशगंगेत जे कुठ्यावधी ग्रह आहेत त्या सगळ्या ग्रहांचं ॲनालिसिस आपण करणार आहोत कारण मानवाला हे खूप वर्षापासून प्रश्न पडलेला आहे की आपण या सगळ्या विश्वाच्या प्रसारात एकटे पसाऱ्यात एकटेच आहोत का आपल्याला आणि कोणी भाईबण कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहांवरती आहेत विज्ञान सायन्स फिक्शन स्टोरीमध्ये आपण ही वर्णन ऐकतोच त्या ग्रहावरती अमुक लोक होते एलियन्स असतात अमुक तमुक त्याचा शोध घेण्याकरता पृथ्वीसारखा सा साम्य असलेला दुसरा ग्रह शोधायकरता हो पृथ्वीबाहेरून कशी दिसते हे आपल्याला कळलं पाहिजे त्याचे रिडिंग्स घेतली जातात ते, ते सगळं आपला हा प्रज्ञान करून दाखवणार आहे आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांना आणि आपल्या एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सदिच्छेला नक्कीच इथे चांगली फळं येणार आहेत या सगळ्या कार्यक्रमाला शुभचिंतन करून मी हा आत्ताचा व्हिडिओ संपवतोय परंतु या विषयावर विशे आणखीन विशेष शास जास्तीत जास्ती, जास्ती वैज्ञानिक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जर अजून दाबलं नसलं तर ते दाबा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत तत्क्षणी आम्ही पोचवू शकू आणि हो आपल्या कमेंट्स येऊ द्या आपल्या कमेंट्सची आमची ऊर्जा असते त्या कमेंट्सवरनं आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ करायला विषय सुचतो आणि आपल्याला हा व्हिडिओ काय चांगलं वाटलं वाईट वाटलं ते कळवा त्याप्रमाणे आम्ही आमच्यात सुधारणा करू धन्यवाद आणि नमस्कार